नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विजन स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमधून आपण पूर्व हिमालयाचा अभ्यास करणार आहे. या आधीच्या दोन लेक्चर्समध्ये आपण हिमालयाची निर्मिती कशी झाली हे बघितलं होतं, तसंच पश्चिम हिमालयाचा सुद्धा आपण तिथे अभ्यास केला होता. आज आपण या लेक्चरमधून सगळ्यात आधी हिमालयाचं जॉग्राफिकल लोकेशननुसार जे क्लासिफिकेशन आहे ते कसं आहे याचा अभ्यास करूया. त्यानंतर पूर्व हिमालय म्हणजेच पूर्वांचलच्या टेकड्या यांचा अभ्यास करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी हिमालयामध्ये ज्या काही महत्त्वाच्या खिंडी आहेत त्याही आपण इथे बघूया. ओके, पहिला प्रश्न आहे, स्पिती दरी ही पर्वतीय दरी पुढील पैकी कुठे आहे. ओके, प्रश्न आहे की स्पिती दरी ही एक पर्वतीय दरी आहे, ही कुठे आहे. ऑप्शन्स आहेत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर कि हिमाचल प्रदेश. तर खूप सोपा आहे हे, याचा आन्सर आहे हिमाचल प्रदेश. हे आपण आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. ओके, तर स्पिती ही दरी हिमाचल प्रदेश मध्ये आहे. दुसरा प्रश्न आहे जो कि राज्यसेवा मेन्स 2016 मध्ये विचारला होता, हिमालयामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आढळणाऱ्या खिंडींचा योग्य क्रम लावा. ऑप्शन्स आहेत कालापानी, बुर्जिल, बनिहाल, पीर पंजाल. दुसरा आहे बनिहाल, पीर पंजाल, बुर्जिल आणि कालापानी. तिसरा आहे पीर पंजाल, बनिहाल, बुर्जिल आणि कालापानी. चौथा आहे बुर्जिल, कालापानी, पीर पंजाल, बनिहाल. तर सगळ्यात खाली बनिहाल ही खिंड आहे. तसे तर बनिहाल आणि पीर पंजाल यांच्यामध्ये खूप थोडासा फरक आहे आणि या दोन्ही पण खिंडी पीर पंजाल या रांगेमध्येच आढळतात. तर बनिहाल ही जी खंड आहे ही सगळ्यात खाली आहे, म्हणजे ही दक्षिणेकडे आहे. म्हणजे पहिला नंबर बनिहाल या खिंडीचा यायला पाहिजे, म्हणजे जे की आहे सेकंड ऑप्शन मध्ये. ओके, त्याच्यावरती आहे पीर पंजाल थोडस लेफ्टला याच रांगेमध्ये, पीर पंजाल रांगेमध्ये. त्याच्यावरती आहे बुर्जिल ही खिंड आणि सगळ्यात शेवटी आहे कालापानी खिंड. ओके, त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर हे सेकंड ऑप्शन असेल. पुढचा प्रश्न आहे जे की असिस्टंट प्री 2016 मध्ये आला होता. प्रश्न असा आहे की योग्य जोड्या लावा. आता खाली मी ऑप्शन्स दिले नाहीयेत कारण प्रश्न तसा सोपाच आहे. अ आहे बिस्त दोआप, ब आहे बारी दोआप, क आहे रचना दोआप आणि ड आहे चार्ल्स दोआप. दोआब म्हणजे काय असतं तर दोन नद्यांच्या मधला जो मैदानी प्रदेश असतो त्याला आपण दोआब म्हणतो. तर हे जी नावं आहेत बिस्त, बारी, रचना, चार्ल्स, तर यावरूनच आपल्याला कळतं की ते कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहेत. ओके, पहिला आहे बिस्त म्हणजे ब आणि स त असं काहीतरी नद्यांमध्ये यायला पाहिजे कारण हे इथे हेच लॉजिक आहे. तर बिस्त म्हणजे बियास आणि सतलज या दोन नद्यांमधला मैदानी प्रदेश आहे. बारी म्हणजे बियास आणि रावी या दोन नद्यांच्या मधला मैदानी प्रदेश आहे, म्हणजे अ च चार आणि ब च तीन असं यायला पाहिजे. त्यानंतर रेचना, र फॉर रावी आणि चना फॉर चिनाब नदी. ओके, म्हणजे क च पहिला आन्सर आहे कारण रेचना दोआब म्हणजे रावी आणि चिनाब या दोन नद्यांच्या मधला मैदानी प्रदेश आहे. आणि ड आहे चाज, च चा म्हणजे चिनाब आणि झ फॉर झेलम. चाज दोआब म्हणजे चिनाब आणि झेलम या दोन नद्यांच्या मधला मैदानी प्रदेश असतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे जो की असिस्टंट 2015 मध्ये आलेला आहे. प्रश्न आहे की खालील विधाने पहा. अ आहे नंदादेवी शिखराची उंची 7,817 मीटर आहे. ब आहे हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह हा मार्ग जातो. क आहे बद्रीनाथ शिखराची उंची ही गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. आता आपण या आधीच्या लेक्चरमध्ये ही शिखरांची उंची वगैरे बघितलं होतं. तर सगळ्यात जास्त सॉरी पहिला जे सेंटेन्स आहे नंदादेवी शिखराची उंची 7,000 तर हे बरोबर आहे. दुसरं आहे हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह हा मार्ग जातो. तर आपण हे बघितलं होतं की जोजिला ही जी खिंड आहे याच्यातून आपल्याला जर श्रीनगर पासून जर लेहला जायचं असेल तर आपल्याला या खिंडीचा वापर करावा लागतो, म्हणजे ब सुद्धा बरोबर आहे. क आहे बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. तर हे बद्रीनाथ शिखराची उंची आहे 7,138 आणि गंगोत्रीची उंची आहे 6,615 मीटर. तर याच्यावरून आपल्याला कळतं
की हे तिसरं विधान जे आहे क हे चुकीचे आहे. ओके आता आपण ऑप्शन्स बघूया. आपल्याला कळलं की अ आणि ब बरोबर आहेत, फक्त क चुकीचे आहे. ऑप्शन्स आहेत फक्त विधान ब योग्य, फक्त विधान क योग्य, अ आणि ब योग्य, विधाने अ ब आणि क योग्य. तर चौथ्याचा आंसर आहे अ आणि ब योग्य. ओके पुढचा प्रश्न आहे जो की असिस्टंट 2014 ला विचारलाय. प्रश्न असा आहे की योग्य जोड्या जुळवा. तर हे आपण आताच बघितलं होतं. तर याच्यामध्ये एका साईडला हिमालयांचे चार भाग दिलेत, दुसऱ्या साईडला नद्या दिल्यात. पहिला आहे पंजाब हिमालय. तर आपण बघितलं होतं की पंजाब हिमालय हे सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या मध्ये आहे. त्याच्यानंतर आसाम हिमालय. जर तुम्हाला हे सिक्वेन्स जर समजत नसेल तर तुम्ही सरळ डायग्राम काढायची. आपल्याला माहिती आहे की याचा धनुषाकृती आकार आहे, नंतर वरती आहे सिंधू नदी, त्याच्या खाली आहे सतलज, त्याच्या खाली आहे काली नदी, सगळ्यात शेवटी आहे सॉरी त्याच्यानंतर आहे तिस्ता नदी आणि सगळ्यात शेवटी आहे ब्रह्मपुत्रा नदी. तर सिंधू आणि सतलजच्या मध्ये पंजाब आहे, सतलज आणि कालीच्या मध्ये कुमाऊ नदी आहे, काली आणि तिस्ताच्या मध्ये नेपाळ आहे, आणि तिस्ता आणि ब्रह्मपुत्राच्या मध्ये आसाम हिमालय आहे. ओके तर म्हणजे प्रत्येक पॉइंट पाठ करायचं नाहीये, फक्त डायग्राम लक्षात ठेवायचे. ओके तर डायग्राम वरून सुद्धा तुम्हाला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. तर सिंधू आणि सतलज या दोघांच्या मध्ये पंजाब हिमालय आहे, म्हणजे अ च दोन नंबरचा असायला पाहिजे आन्सर. त्याच्यानंतर आसाम हिमालय हे तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांच्या मध्ये आहे, म्हणजे दिहांग आणि तिस्ता या दोन नद्यांच्या मध्ये, म्हणजे ब च चार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ब्रह्मपुत्राला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावं आहेत, जसे की तिबेटमध्ये चांगपो म्हणतात आणि अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग म्हणतात. ओके तर ब च आहे चार. क आहे नेपाळ हिमालय. तर नेपाळ हिमालय हा काली आणि तिस्ता या दोन नद्यांच्या मध्ये येतो, म्हणजे क चा आहे एक नंबर आणि ड चा आहे मग राहिलेला कोणतं, तर ड आहे कुमाऊ हिमालय, जे की सतलज आणि काली म्हणजेच तीन नंबरचं त्याचा आन्सर असेल. ओके पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा. ऑप्शन्स आहेत अघिल खिंड जम्मू काश्मीर, मानाला उत्तराखंड, दिफू अरुणाचल प्रदेश आणि लिखापानी मणिपूर. तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आहे लिखापानी ही खिंड ही मणिपूर इथे नाहीये, या राज्यामध्ये येत नाही ती खिंड, तर ती अरुणाचल प्रदेशमध्ये येते. ओके तर वरचे सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत. अघिल खिंड जम्मू काश्मीर मध्येच आहे, मानाला उत्तराखंड मध्ये आहे, दिफू ही अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, पण लिखापानी नावाची खिंड ही अरुणाचल प्रदेशामध्ये येते, मणिपूरमध्ये येत नाही. ओके तर मणिपूरमध्ये एकच खिंड आहे, ती होती तुजू. ओके पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे ज्याचा आन्सर तुम्हाला द्यायचे. कारगिल हे ठिकाण तर सगळ्यांना माहीत असेलच, कारगिल जिथे युद्ध झालं होतं आपलं भारत पाकिस्तानचं. तर कारगिल हे पुढील पैकी कोणत्या रांगेमध्ये आहे. ओके तर ऑप्शन्स आहेत काराकोरम, लडाख, झास्कर की पीर पंजाल. तर ज्यांना यांचं या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे तर तुम्ही नक्की याचा आन्सर कमेंट करून मला कळवायचंय. तर एवढे काही महत्वाचे पॉइंट्स आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केले. तर या लेक्चरमधून आणि या आधीच्या लेक्चरमधून आपण पूर्ण हिमालयाचा भाग हा कव्हर केलेला आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या उत्तर भारतीय जे मैदानी प्रदेश आहेत त्यांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहे. ओके तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.